भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत पंचकन्या एक नृत्य कथी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला रसिकांनी चांगला प्रतिसाद दिलाय. शास्त्रीय नृत्य सादरीकरणाचा हा कार्यक्रम नुपूर्णातर्फे प्रस्तुत केला गेला. हा संवाद नृत्याच्या या अभिनय कार्यक्रमात प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्य कलाकार डॉक्टर स्वाती दैठणकर यांनी सोलो प्रकारात स्वरचित हिंदी कविता म्हणत नृत्य सादर केले. भारतीय परंपरेतील अहिल्या, सीता, तारा, द्रौपदी, मंदोदरी या पंचकन्यांवर आधारित या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. अहिल्या, सीता, तारा, द्रौपदी, मंदोदरी या जर आजच्या काळात आल्या तर त्या स्वतःविषयी आणि आजच्या स्त्रीविषयी काय बोलतील असा या नृत्यकथेचा विषय होता. डॉक्टर स्वाती दैठणकर यांच्या शिष्यांनी याच कार्यक्रमात समूह नृत्य रचना सादर केल्या. त्यात गणेश वंदना, नरसिंह कृती आणि तिल्लाना यांचा समावेश होता. प्रास्ताविक भारतीय विद्याभवनचे मानद सचिव प्राध्यापक नंदकुमार काकेडी यांनी केले. मी हे सगळं अनाऊन्स केलं आणि नंतर मग असं वाटलं की अहिल्या, सीता, वचन